we are going to discuss about reflection of light at a plane surface. याचा आधीचे जे लेक्चर्स तुम्ही बघितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेव फ्रंट रे ऑफ लाईट या गोष्टी बघितलेल्या आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, वी नो द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड वी आर गोइंग टू डिस्कस दिस रिफ्लेक्शन अगेन बट ऑन द बेसिस ऑफ वेव थिअरी. मागच्या वर्षी आपण रिफ्लेक्शन शिकलेलोच आहे पण त्यावेळेला आपण फक्त रेज कन्सिडर करून म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन वगैरे हे शिकलो पण फक्त रेज कन्सिडर केले होते. आता आपण वेव फ्रंट आणि रे याचा विचार करून म्हणजेच वेव फ्रंट कशामुळे तयार झाली तर आपण बघितलं की लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव अँड अकॉर्डिंग टू दॅट हायजन्स वेव थेरी वी आर गोइंग टू प्रूव द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सो कन्सिडर हिअर दिस इज द डायग्रॅम फॉर दॅट डिस्कशन. पी ए and QC or say QB, these are the rays which are incident obliquely on the plane reflecting surface XY. XY is the reflecting surface. Remember, show the reflecting surface by this symbol. So this is the reflecting surface. PA and QB are two obliquely incident rays of light incident on reflecting surface. Now we know that rays of light and wavefront, they are perpendicular to each other. That main point you have to remember always. So these, if PA and QB or QC are the rays, then how can we draw the wavefront? Applying perpendicular. So AB, this AB AB is a wavefront. Means we must say that a plane wavefront AB is incident. Means remember that wavefront may be at start at this position. या ठिकाणी कुठेतरी पी क्यू या पोझिशनला कुठेतरी वेवफ्रंट असेल आणि मग हळूहळू ती वेवफ्रंट पुढे 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 आली आणि मग ए बी या ठिकाणी आली अँड दॅट प्लेन वेवफ्रंट इज बाउंडेड बाय टू रेज PA and QC. So PA and QC or QB are the rays which are incident bounded by wavefront AB or PQ. तुम्ही असं विचार करू शकता की याचा अर्थ काय आहे तर सरळ समजा दोन मुलं आहेत, एक मुलगा P या पॉइंटवर उभा आहे, एक मुलगा Q या पॉइंटवर उभा आहे आणि ते दोघं ऍट अ टाइम त्यांनी एकाच स्पीडनी या लाईनला चालायला सुरुवात केलं, एकाच स्पीडनी. तर पी हा ठिकाणून निघालेला मुलगा ज्यावेळेला ए या पॉईंटवर पोहोचेल त्यावेळेला तेवढंच अंतर क्यू पासून निघालेला मुलगा पोहोचेल म्हणजे बी एवढ्या पॉईंटवर पोहोचेल तो. म्हणजे लक्षात घ्या, व्हेन दॅट इज द वेवफ्रंट, सो व्हेन वेवफ्रंट ट्रॅव्हल्स अलॉंग दिस अँड इट रिचेस ऍट पोझिशन ए बी, इट टचेस द सरफेस. सरफेसवरच्या कोणत्या पॉईंटला टच झाली? वेवफ्रंट ए या पॉईंटला टच झाली. बी हा पॉइंट सर्फेसवरचा नाही, त्यामुळे सर्फेसवरच्या फक्त ए पॉइंटला टच झाली. आता पुढे जर तुम्ही विचार केला तर व्हेन ए बी ट्रॅव्हल्स फर्दर दिस वेवफ्रंट टचेस द सर्फेस बिटवीन ए अँड सी सक्सेसिव्हली. असंच जर पुढे 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 गेलं तर ए पॉईंटपासून नंतर हा काही पॉईंट इथं टच होईल, हा इथं टच होईल आणि सगळ्यात शेवटी बी हा पॉईंट म्हणजे बी वेवफ्रंटचा बी हा पॉईंट पुढे 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 येऊन शेवटी सी ला टच होईल. मीन्स व्हेन वेवफ्रंट ट्रॅव्हल्स फ्रॉम पी क्यू टू ए बी अँड फर्दर इट टचेस द सरफेस दॅट इज रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट डिफरंट पॉईंट्स सक्सेसिव्हली बिटवीन पॉईंट्स ए अँड सी. ए पासून सी पर्यंत हळूहळू प्रत्येक पॉईंट एक 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 टच करत जाईल. आता आपण फक्त मधल्या पॉईंटचा विचार नको करायला, फक्त बाउंड्रीच्या पॉईंटचा विचार करूया. ए पॉईंटवरती वेवफ्रंट पहिल्यांदा टच झाली सरफेसला आणि त्यावेळेला येणारी वेवफ्रंट कुठे आलेली आहे? बी. रिमेंबर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेवफ्रंट? वेवफ्रंट मीन्स लोकस किंवा सरफेस ऑफ पॉइंट्स सच दॅट लाईट फ्रॉम द मेन सोर्स रिचेस दोज पॉइंट्स सायमल्टेनियसली. म्हणजे ए बी ही जर वेवफ्रंट असेल तर या प्रत्येक पॉईंटवरती लाईटच्या वेव्स एकाच वेळी पोहोचलेल्या आहेत. म्हणजे ए ज्या वेळेला सेकंडरी सोर्स होईल हायजिन्स प्रिन्सिपल प्रमाणे,
एकदा का वेव फ्रंट तयार झाली की त्यावरचा प्रत्येक पॉइंट काय होतो सेकंडरी सोर्स होतो सो इट विल बिकम द सेकंडरी सोर्स एंड इट स्टार्ट्स एमिटिंग सेकंडरी वेवलेट्स सो ए विल स्टार्ट एमिटिंग सेकंडरी वेवलेट्स एट द सेम टाइम बी ऑल्सो एमिट्स द सेकंडरी वेवलेट्स इफ ए एमिट्स द सेकंडरी वेवलेट्स वॉट इज द डिफरेंस बिटवीन दीज टू सेकंडरी वेवलेट्स ए इज द पॉइंट ऑन द सरफेस सो पॉइंट ऑन द सरफेस दैट सरफेस इज रिफ्लेक्टिंग सरफेस सो सेकंडरी वेव्स विल नॉट ट्रैवल फर्दर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये पुढे जाणार नाहीत सेकंडरी वेव्स कारण रिफ्लेक्टिंग सरफेस आहे म्हणजे थोडक्यात भिंत आहे असं समजा मग भिंतीच्या पलीकडे काही वेव्स जाणार नाहीत मग कुठे जाणार तर पलत परत मागे जाणार परत आहे त्याच मीडियम मध्ये जाणार एअर मध्येच जाणार म्हणजे इथून सेकंडरी वेव्स सुरू होणार पण बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये परत मागे फिरणार त्या वेव्स ठीक आहे आणि त्याच वेळेला बी पासून येणाऱ्या वेव्स मात्र हा काही सरफेसवरचा पॉइंट नाही त्यामुळे त्या पुढे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार आता आपण असं कन्सिडर करूया की इफ वेव्स फ्रॉम बी सेकंडरी वेव्स और वी कॅन कॉल इट एज वेवलेट्स सो वेवलेट्स फ्रॉम बी सेकंडरी वेव्स फ्रॉम बी ट्रॅव्हल डिस्टन्स बी सी इन टाइम टी त्यांना बी पासून सी पर्यंत यायला टी इतका वेळ लागला तर आपण कसं लिहू शकतो हे तर बी सी इज इक्वल टू व्ही टी व्हॉट इज व्ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम हे मीडियम जे आहे त्याच्यात नाही तिथं जर लाईट ट्रॅव्हल होत असेल तर ती व्ही व्हेलॉसिटी न होणार तर बी सी इज डिस्टन्स व्ही टी बिकॉज इट इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन टाइम टी आता बी पासून ज्या वेळेला वेव्ह सुरू झाल्या त्याच वेळेला ए पासून सुरू झाल्या ए पासून निघालेल्या वेव्स टी इतक्या वेळातच किती अंतर जातील दोन्ही एकाच वेळेला सुरू झाल्या दोन्ही एकाच मीडियम मध्ये आहेत दोघांची एकाच मीडियम मध्ये असल्यामुळे दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे त्यामुळे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स पण सेम असणार त्यामुळे बी सी इतकं अंतर म्हणजेच व्ही टी इतकं अंतर जर बी पासून निघणाऱ्या वेवलेट जात असतील तर ए पासून निघणाऱ्या सेकंडरी वेवलेट ज्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत त्या सुद्धा किती अंतर जातील बी सी इतकंच म्हणजे व्ही टी इतकंच अंतर जातील म्हणजे आता इथून फक्त ए पॉइंटचा जर विचार केला तर ए हा सेकंडरी सोर्स झालेला आहे म्हणजे ए पॉइंट पासून सर्व दिशांनी पण इकडे नाही वरच्या दिशेने ए पॉइंट पासून बघा हे मी जे सेमी सर्कल दाखवले इथून इकडे ह्या सगळ्या वेव्ह जातील किती अंतरावरती जातील टी इतक्या वेळात सेम डिस्टन्स जातील बी सी इतकं म्हणजे बी सी ट्रॅव्हल करायला जितका वेळ लागलाय टी तेवढाच वेळ आपण घेतला तर तेवढंच अंतर ह्या पण वेव्ह ट्रॅव्हल होणार म्हणजे या दिशेने बी सी बी सी बी सी हे सगळं अंतर ट्रॅव्हल होणार म्हणजे आपण हे जे सेमी सर्कल काढले ते किती रेडियस घेतली बी सी इतकी रेडियस घेतली मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्हलेट्स विच आर एमिटेड बाय पॉइंट सोर्स ए अँड बाय पॉइंट सोर्स बी इज सेम इन सेम टाइम सो इन सेम टाइम इट वेव्स और सेकंडरी वेव्स और वेव्हलेट्स ट्रॅव्हल डिस्टन्स बी सी इन सेम टाइम वेवलेट्स फ्रॉम ए ऑल्सो ट्रॅव्हल सेम डिस्टन्स बी सी दॅट इज व्ही टी अँड देअरफॉर वी टेक द सेम रेडियस टेक ए ॲज द सेंटर अँड ड्रॉ सेमी सर्कल किंवा सेमी स्फिअर आपण सर्कल दिसताना सर्कल दिसतंय म्हणून सर्कल म्हणतो सो वेन बी रिचेस सी ए रिचेस ई वेव्स फ्रॉम बी आय वॉन्ट टू से वेव्स फ्रॉम बी रिचेस ॲट पॉइंट सी इन द सेम टाइम वेव्स फ्रॉम ए रिचेस ॲट पॉइंट ई मीन्स ॲट एव्हरी पॉइंट पण त्यातला एक पॉइंट मी तुम्हाला दाखवलाय ई हा पॉइंट तर ई पर्यंत ज्या वेळेला पोहोचले आहेत त्याच वेळेला सी पर्यंत पोहोचले आहेत वेव्स इथून सी पर्यंत त्याच वेळेला ए पासून ई पर्यंत अँड इफ वी जॉईन मी इथं दाखवलेला रेड चॉक मी तुम्हाला इफ वी जॉईन दिस सी अँड ई वेर द वेव्स रीच सायमल्टेनियसली देन दॅट इज द रिफ्लेक्टेड वेव फ्रंट का रिफ्लेक्टेड आहे लक्षात आलं का बघा की हे रिफ्लेक्टेड रेज आहे रिफ्लेक्टेड लाईट आहे आणि इथून परत सी पर्यंत पोहोचल्यानंतर परत रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात करणार आहे आणि असं तुम्ही जर प्रत्येक पॉइंट पासूनच्या वेव्स बघितल्या तर जसं आपल्याला इथून येणारा ई वर आला हा सी येईल इथली इथं येईल इथली इथे येईल म्हणजे हे मधले सगळे पॉइंट सुद्धा आहेत जे त्यावेळेला लाईट पासून निघणाऱ्या वेव्स किंवा रिफ्लेक्टेड वेव्स ज्या आहेत त्या या सी ई या वेव्ह फ्रंटवरती किंवा या सरफेसवरती एकाच वेळेला पोहोचतील आणि म्हणून सी ई ही वेव्ह फ्रंट आहे अँड दॅट वेव्ह फ्रंट इज रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट रिमेंबर सो दिस इज रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट वी वॉन्ट टू शो रेज ऑफ लाईट दीज आर इन्सिडेंट रेज
PA and QC. So how they are get reflected? They are reflected as AR and CS. These are reflected ray. आता डायग्राम मध्ये नीट बघा, AR आणि CS जर रेज असतील तर त्या दोन्हीला परपेंडिक्युलर अशी जी आपण लाईन काढलेली असेल ती वेव फ्रंट असणार आहे. हे जर रिफ्लेक्टेड रेज आहेत तर त्यांना दोन्हीना परपेंडिक्युलर असणारी ही EC जी आहे ती आहे रिफ्लेक्टेड वेव फ्रंट. सो AB इज इन्सिडेंट वेव फ्रंट अँड CE इज रिफ्लेक्टेड वेव फ्रंट. दिस इज ऑल द डिस्कशन अकॉर्डिंग टू हायजिन्स वेव थेरी. म्हणजे आता आपण वेव फ्रंट चालू, आता आपण रेचा जास्त विचार न करता वेव फ्रंटचा विचार करतोय. बघा म्हणजे वी आर ट्रीटिंग लाईट ॲज अ वेव. सो वेव फ्रंट फॉर्म बाय द वेव इट रिचेस फ्रॉम बी क्यू टू ए बी, इट टचेस ॲट पॉइंट ए ऑन द रिफ्लेक्टिंग सर्फेस अँड देन इट सक्सेसिवली टचेस द पॉइंट ऑफ रिफ्लेक्टिंग सर्फेस फ्रॉम ए टू सी अँड देअरफॉर व्हेन light from reflecting surface gets reflected, new reflected wavefront is formed and that is CE. Now by geometry of figure we will prove the laws of reflection. Ata laws of reflection mhanje mukhya law jo ahe, angle of incidence is equal to angle of reflection, to aplyala prove karayche. Ata tyachyasathi baghuya apan what is angle of incidence. This is normal, MN is normal at point A, normal to the reflecting surface, या surface ला normal काढली. And PA is reflecting incident ray. So angle between incident ray and normal, it is called as angle of incidence. I have shown it by letter I. Similarly, distance between normal to the surface and reflected ray, not wavefront, reflected ray, that angle is called as angle of reflection. Now we have to show that these two angles are same. For that we will use the geometry of the diagram. Theek hai, ata baka ha angle jar I ahe, we are considering two triangles, that is triangle say ABC and triangle AEC. हे दोन ट्रायंगल्स आपण घेणार. या ट्रायंगल्स मध्ये बघा, आता मला आय दाखवायचं आहे, ए ई ए सी या ट्रायंगलचा आपण विचार करूया किंवा ए बी सी या ट्रायंगलचा विचार करूया. आता थोडस तुम्ही ज्योमेट्री नीट पहा, अँगल आय मी दाखवलेला आहे, हा रे आहे आणि ही वेव फ्रंट आहे अँड रिलेशन बिटवीन देम इज रे अँड वेव फ्रंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो this angle is 90, isn't it? This angle is 90. So what is angle 90? You can write 90 is equal to I plus, म्हणजे बघा angle I मध्ये कोणता angle मिळाला 90 होईल, तर M A B, M A B हा पूर्ण 90 आहे, त्याच्यामध्ये हा I आहे, तर हा उरलेला म्हणजे M A B, angle M A B is equal to 90. Similarly, what angle is added in MAB? Another angle which becomes 90. म्हणजे बघा MAB हा अँगल आहे, याच्यामध्ये दिस इज नॉर्मल टू द सर्फेस, नॉर्मल टू द सर्फेस आहे म्हणजे हा पण 90 आहे. म्हणजे MAB मध्ये BAC मिळवला तर 90 होईल. सो अँगल BAC प्लस अँगल MAB is also equal to 90. From these two equations what we can conclude, both MAB is common in two equations, right hand side 90 is also same, right hand side is same, so these two angles must be same. So angle BAC is equal to I, angle I. So if this is I, BAC is also I, this angle, this angle is also R. आपण दाखवू. So see, we have proved that this, if this angle is R, this angle in triangle ABC, BAC is also equal to angle R. In the same way, we have to prove for R. Angle R, angle of reflection between normal and reflected ray. And we have to prove that this
angle is also R. याच पद्धतीने आपल्याला प्रूव करायचं आहे बघा धिस आर एम ए आर धिस अँगल इज आर सो आर प्लस विच अँगल ई ए सी आता आपण ट्रायंगल कोणता घेतोय बघा इन ट्रायंगल ई ए सी ई ए सी या ट्रायंगल मध्ये दाखवायचे आपल्याला अँगल आर मध्ये आपण कोणता अँगल प्लस केल्यानंतर 90 येणार आहे तर ई ए सी हा ट्रायंगल आहे दिस आय दिस इज नॉर्मल टू दिस सरफेस सो ई ए आर सॉरी एम ए ई दॅट इज अँगल आर प्लस ई ए सी इज 90 अँगल ई ए सी इज इक्वल टू 90 नाउ सी विच अँगल इज टू बी ऍडेड टू ई ए सी विल बिकम 90 इन ट्रायंगल ई ए सी तर ई ए सी मध्ये कोणता अँगल 90 आहे ए ई सी इज 90 बिकॉज दिस इज द रे अँड दिस इज द वेव्ह फ्रंट अँड रे अँड वेव्ह फ्रंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर सो दिस इज 90 अँड ऍडिशन ऑफ ऑल द अँगल्स ऑफ वन ट्रायंगल इज 90 वन ट्रायंगल ऍडिशन ऑफ थ्री अँगल्स इज 180 सो दिस 90 प्लस दिस 2 त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 आहे त्यातला एक 90 आहे म्हणजे उरलेल्या दोनांची बेरीज 90 असणार म्हणजे त्यातला हा एक अँगल आहे आणि दुसरा अँगल कोणता आहे आपल्याला आर आणि दाखवायचा आहे तर हा एक अँगल आहे आणखीन हा अँगल आहे ई ए सी इथे बघा म्हणजे अँगल ई ए सी आहे आणि त्याच्यामध्ये कोणता अँगल आपण नाव लिहूया ई सी ए अँगल ई सी ए प्लस अँगल ई ए सी इज 90 मगासारखीच दोन इक्वेशन आपल्याला आलेली आहे राईट हँड साईड इज सेम 90 ई ए सी ई ए सी सेम रिमेनिंग इज अँगल आर अँड अँगल ई सी ए सो अँगल ई सी ए इज इक्वल टू आर म्हणजे त्यामुळे हा अँगल आपल्याला प्रूव झाला आर म्हणजे हे दोन महत्वाची इक्वेशन्स आपल्याला मिळाली आय कोणता आहे आणखी आर कोणता आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन नाऊ वी हॅव टू शो दॅट दीज टू अँगल्स आर सेम मीन्स वी हॅव टू शो दॅट ई सी ए विच इज आर अँड बी ए सी विच इज आय दे आर सेम दे आर इक्वल अँड फॉर दॅट वी विल नाऊ टेक टुगेदर टू अँगल्स टू ट्रायंगल्स दॅट इज ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई ए सी इन दीज टू ट्रायंगल्स दीज ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स येत आहेत का बघा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स कसे तर ए सी तर कॉमन आहे ए सी इज कॉमन अँड दीज टू अँगल्स वेवफ्रंटनी रे बरोबर केलेले अँगल्स आहेत दोन्ही सो दे आर 90 सो दीज आर सेम 90 इज सेम अगेन विच टू साइड्स आर सेम बी सी इज इक्वल टू ई ए बिकॉज बी सी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन टाइम टी बाय द वेवलेट सेम डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन सेम टाइम इज ए ई सो ए ई इक्वल टू बी सी अँड दॅट इज इक्वल टू बी टी सो फ्रॉम दीज ऑल थ्री पॉइंट्स वी कॅन प्रूव्ह दॅट ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई ए सी आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मग ते जर सिमिलर ट्रायंगल्स असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स करस्पॉन्डिंग अँगल्स हे सेम असतात त्यामुळे आपण जर ए बी सी या ट्रायंगलमधला बी ए सी हा अँगल घेतला आणि दुसरा ट्रायंगल आहे ए ई सी त्यामधला त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल कोणता येणार ई सी ए येणार म्हणून फ्रॉम दीज टू बिकॉज दे आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल विच अँगल ई सी ए सो सी फॉर इक्वेशन वन अँड इक्वेशन टू कोणते अँगल आहेत बी ए सी काय आहे तर अँगल आय आहे आणि ई सी ए काय आहे ई सी ए इज आर सो वी हॅव प्रूव्ह दॅट अँगल आय इज इक्वल टू अँगल आर सो आय अँड आर आर इक्वल अँड आर इज अँगल ऑफ इन्सिडन्स आर इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन सो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन
दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन विच वी हैव प्रूव्ड अकॉर्डिंग टू हाइजेन्स वेव थ्योरी. हे तर झालं. आता डायग्राम वरून उरलेले दोन आपल्याला लॉज सांगता येतील. काय लॉ आहे दुसरा? तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ड्रॉन ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स दे आर इन सेम प्लेन. इझिली वी कॅन ऑब्झर्व दिस, दे आर इन सेम प्लेन. आपण एकाच प्लेनवरती डायग्राम काढलेली आहे आणि आपल्याला दिसतंय पी ए हा इन्सिडेंट रे आहे, ही नॉर्मल आहे एम ए, आणि ए आर हा रिफ्लेक्टेड रे आहे. ऑल दे लाय इन सेम प्लेन, एकाच प्लेनमध्ये आहे. तिसरा लॉ काय आहे? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे दे आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल, दॅट ऑल्सो वी कॅन ऑब्झर्व फ्रॉम द डायग्राम. सरळ सरळ डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय की एम एन ही नॉर्मल आहे, त्याच्या एका बाजूला इन्सिडेंट रे आहे आणि दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्टेड रे. सो ऑल दीज लॉज वी हॅव प्रूव्ड. वन मोर थिंग यू मस्ट हॅव ऑब्झर्व, दॅट इफ पी ए अँड क्यू सी आर द इन्सिडेंट रेज अँड दे आर बाउंडेड बाय दिस वेवफ्रंट इज ए बी, दॅट वेवफ्रंट ए बी इज बाउंडेड बाय दिस टू रेज. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की ए बी हे ऑब्जेक्ट आहे आणि बी पासून येणारा एक रे आणि ए पासून येणारा एक रे आहे, आणि ते जे रिफ्लेक्ट होऊन ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपल्याला त्याची इमेज मिळेल. म्हणजे ए बी हे जर ऑब्जेक्ट असेल तर ए सी ई ही त्याची इमेज झाली जी रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आहे. इन्सिडेंट वेवफ्रंट ही जर ऑब्जेक्ट असेल तर रिफ्लेक्शननं मिळालेली इमेज म्हणजे रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असेल. म्हणून ए बी ऑब्जेक्ट असेल तर सी ई ही इमेज आहे. पण ती इमेज कशी रिव्हर्स झालेली तुम्हाला दिसतेय बघा, की ए पॉइंटची इमेज ई आहे आणि बी पॉइंटची इमेज सी आहे. म्हणजे या सर्फेसवरती ए पॉइंट होता पण बीची इमेज सर्फेसवरती आली सी, आणि ए ची इमेज वर गेली बीला पॅरलल ई. म्हणजे जसं आपण मिररमध्ये बघतो, मिररच्या समोर उभं राहिलं तर आपल्याला आपली लेफ्ट साईड आणि राईट साईड ही चेंज झालेली दिसते, म्हणजे इमेज इन्व्हर्ट झालेली दिसते, लॅटरल इन्व्हर्शन दिसतं. तसं इथे आपल्याला ती पण गोष्ट या डायग्रामवरून आपल्याला कळते की जी इमेज आहे ती इमेज आपल्याला लॅटरली इन्व्हर्जन होते, म्हणजे राईट हँड साईड बिकम्स लेफ्ट साईड अँड लेफ्ट साईड बिकम्स राईट साईड. दॅट इज ऑल अबाउट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट फ्रॉम प्लेन सर्फेस. करू